कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायबरेली मतदार संघामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस आमदार आदिती सिंग यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चक्क भाजपमध्ये प्रवेश केलाय। यापूर्वीही अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जीच्या तृणमूलमध्ये प्रवेश केला। अशातच आता जम्मू आणि काश्मीर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद पक्षाला सोड चिठ्ठी देऊन नवीन पक्ष स्थापन करणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत। मागील काही दिवसांपासून काँग्रेस मधील नाराजी आणि धुसबूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे। पंजाब मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाला सोड चिठ्ठी देत थेट नवीन पक्ष स्थापन केला। यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे राजीनामा नाट्य रंगले। पंजाब मधील अंतर्गत वाद शमतोय तोच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद पक्षाला सोड चिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना उतालाय। खरं तर गुलाम नबी आझाद काँग्रेस मधील असंतुष्ट G23 गटातील एक दिग्गज नेते आहेत। अनेक वर्षे त्यांनी राज्यसभेचे विरोधी पक्ष म्हणून काम केले, मात्र काँग्रेसने त्यांना मुदत संपल्यानंतर पुन्हा संधी दिली नाही, त्यामुळे त्यांनी नाराज G23 गटात सहभागी होत काँग्रेस नेतृत्वाला आव्हान दिले होते। आझाद हे जनाधार गमावलेले नेते आहेत असा काँग्रेस मधील एका गटाचा दावा आहे। तर जम्मू काश्मीर मधील पूंछ येथे एका जनसभेला संबोधित करताना 2024 मध्ये काँग्रेस पक्षाला 300 जागा मिळतील अशी परिस्थिती नसल्याची स्पष्ट कबुली आझाद यांनी दिली आहे। बुधवारी जम्मू काश्मीर मधील पूंछ मधील एका सभेला ते संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले। यातून नेमकं आझाद हे काँग्रेसला काय सुचवू पाहतात याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत। या वक्तव्यातून आझाद हे काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत। 2024 मध्ये काँग्रेस पक्ष बहुमताकडे जाणार नाही असे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचे सूतोवाच केलं असं दिसतंय, अशा चर्चांना उधाण आलंय। दुसरं म्हणजे राज्य घटनेतील कलम 370 प्रभावहीन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता, याबाबत असलेल्या मौनाचे आझाद यांनी समर्थन केले। गेल्या काही दिवसांमध्ये गुलाम नबी आझाद हे काँग्रेस विरोधात काही ना काही वक्तव्य करत आहेत आणि कुठेतरी भाजप सरकारचे समर्थन करताना दिसतायत। सध्या आझाद यांच्या जनसभांना होणाऱ्या मोठ्या गर्दीमुळे काँग्रेसच्या गोटात एकच अस्वस्थता पसरली आहे। त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून त्यामुळे जनाधार गमावल्याच्या दाव्याला हा छेद आहे असे मानले जाते। आझाद यांच्या जनसभांना होणाऱ्या गर्दीमुळे काँग्रेस पर्यवेक्षक आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे। आझाद लवकरच पक्ष सोडणार असून नवा पक्ष स्थापन करतील असे काँग्रेस मधील काही नेते सांगतायत। आगामी काळात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन नवा पक्ष स्थापन केल्यास पक्षातील अधिकतर नेते आझाद यांच्या सोबत जातील अशी माहिती आहे। तर काहींच्या मते इतरही पक्षातील अनेक नेते आझाद यांच्या संपर्कात आहेत। आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यास ते सर्व नेते आझाद यांच्या नव्या पक्षात सहभागी होऊ शकतात अशी दाट शक्यता वर्तवली जाते। दरम्यान गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यास जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो असं राजकीय जाणकार सांगतात। मात्र गुलाम नबी आझाद हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात। दरम्यान राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कुणाचा शत्रूही नसतो, त्यामुळे गुलाम नबी आझाद हे काँग्रेसला सोड चिठ्ठी देतात की काँग्रेसशी एकनिष्ठ राहतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर।